अंकगणित आणि बुद्धिमत्ता या लेक्चर सीरीज मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत। जर तुम्ही PSI, STI, टॅक्स असिस्टंट, SSC, MPSC च्या इतर परीक्षा, तसेच वनसेवा, पोलीस भरती, तलाठी, अग्निशामक, ग्रामसेवक, बँक, रेल्वे आणि इतर परीक्षांची तयारी करत असाल तर ही लेक्चर सीरीज तुमच्यासाठीच आहे। या सगळ्या परीक्षांमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि यावर बरेच प्रश्न विचारलेले असतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मित्रांच्या मनात अंकगणित आणि बुद्धिमत्ताविषयी खूप भीती असते। परंतु जर तुम्ही ही लेक्चर सीरीज पूर्ण बघितली तर कोणतेही सूत्र पाठ न करता तुमच्या मनातील सगळी भीती निघून जाईल। फक्त तुम्हाला दोनच गोष्टी फॉलो करायच्या आहे। पहिली गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ पहिल्यांदा शांतपणे पुढे पुढे न घेता बघायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत एकदा हा सेम व्हिडिओ परत बघत तुमच्या वहीवर त्याच्या नोट्स घ्यायच्या आहे। या जर दोन गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमची निवड कोणीही थांबवू शकणार नाही। आता आमच्याविषयी थोडक्यात सांगतो, आम्ही हा चॅनल उच्च दर्जाचे शिक्षण आपल्या मातृभाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्दिष्टाने सुरू केला आहे। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या इतर मित्रांनाही हे व्हिडिओज पाठवा। तुम्हाला जर एखाद्या महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा आणि आपल्या कडक मराठी शिक्षण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग सुरू करूया। आज आपण वेळ आणि काम याचा भाग क्रमांक एक बघणार आहोत। वेळ आणि काम यावर बऱ्याच एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले असतात आणि हा टॉपिक कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। पहिले आपण वेळ आणि कामची संकल्पना बघू आणि त्यानंतर काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून घेऊ। सर्वप्रथम वेळ आणि कामचे उदाहरण ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो ते आपण लसावी या कन्सेप्टद्वारे सॉल्व्ह करणार आहोत। सो सगळ्यात पहिलं लसावी म्हणजे काय ते आपण बघू आणि नंतर वेळ आणि काम या विषयावर फोकस करू। लसावी म्हणजेच लघुत्तम साधारण विभाजक विभाज्य संख्या। जर तुम्ही भागाकार करत असाल, जर मी 15/5 हा जर केला तर यातील 15 ही जी संख्या आहे ती आहे विभाज्य संख्या, विभाज्य संख्या, आणि 5 जो आहे तो आहे विभाजक। तर आपल्याला जर दोन संख्या दिलेल्या असतील तर त्या दोन संख्यांनी सगळ्यात लहानात लहान कोणत्या संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या म्हणजेच त्या दोन संख्यांचा लसावी होय। एका छोट्याशा उदाहरणा थ्रू आपण ते समजून घेऊया। जर आपल्याकडे दोन संख्या आहेत 10 आणि 15 आणि प्रश्न विचारला की याचा लसावी तुम्हाला काढायचा आहे तर लसावी काढण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला जी मोठी संख्या आहे ती निवडायची आहे। जर यातील मोठी संख्या आहे 15, सो आपण 15 निवडली। सो 15 जर 10 भाग जात असेल, 10 पूर्ण भाग जात असेल तर 15 याचा लसावी झाला असता, परंतु 15 10 पूर्ण भाग जात नाही म्हणून आपण 15 पाडा पुढे कंटिन्यू करू। सो 15 × 15 = 30, 30 या संख्येला 10 भाग जातो, पूर्ण भाग जातो। सो आणि 15 30 पूर्ण भाग जातो। सो 30 अशी ही लहानात लहान संख्या आहे की जिला 10 आणि 15 या दोन्ही संख्येंनी पूर्ण भाग जातो म्हणून 30 हा झाला 10 आणि 15 लसावी। सो ही आहे लसावी। सो लसावी म्हणजेच अशी लहानात लहान संख्या की जिला दिलेल्या संख्यांनी पूर्ण भाग जातो। आता दुसरं एक्झाम्पल आपण बघूया। जर आपल्याकडे 3 संख्या असतील 10, 20 आणि 30 आणि यांचा जर लसावी काढायचा असेल तर परत आपल्याला सेम प्रोसिजर फॉलो करावी लागेल। त्यातील पहिल्या संख्या तुम्हाला निवडायची आहे मोठी संख्या 30। सो 30 जर 10 भाग जातोय पूर्ण भाग जाईल 30, 20 पण मात्र 30 पूर्ण भाग जात नाही म्हणून आपण 30 पाडा पुढे कंटिन्यू करणार आहोत। सो 30 × 30 = 60। जर 60 ही संख्या जर तुम्ही बघितली तर तिला 10 भाग जातोय पूर्ण, 20 पूर्ण भाग जातो आणि 30 पूर्ण भाग जातोय म्हणून 10, 20 आणि 30 या तिन्ही संख्यांचा लसावी झाला 60। म्हणजे 60 ही अशी लहानात लहान संख्या आहे की जिला 10, 20 आणि 30 या संख्यांनी पूर्ण भाग जातो म्हणून 60 हा झाला लसावी। तशाच प्रकारे जर आपण अजून एक एक्झाम्पल बघितलं याचं तर 10, 12 आणि 15 या तीन संख्यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे। तर परत एकदा त्यातील मोठी संख्या तुम्हाला सिलेक्ट निवडायची आहे, त्यातील मोठी संख्या आहे 15। सो नंतर 15 जर 10 भाग जातोय का नाही, 12 भाग जातोय का नाही,
सो आपण 15 पाडा पुढे कंटिन्यू करू. 15 × 2 = 30. आता 30 ला 10 ने भाग जातोय, मात्र 12 ने भाग जात नाहीये, म्हणून आपण 15 × 3 = 45, त्यानंतर 45 ही 10 आणि 12 ने भाग जात नाही, आणि 15 × 4 = 60. 60 ही अशी संख्या आहे की जिला 10 ने भाग जातोय आणि 12 नेही भाग जातोय, तसेच 15 नेही पूर्ण भाग जातोय, म्हणून 60 ही झाली या तीन संख्यांचा लसावी. 60 10 12 आणि 15 चा लसावी. आता आपण पुढची एक संकल्पना बघणार आहोत, वेळ, काम आणि वेळ हे बघण्या अगोदर, तर ती आहे कार्यक्षमता. कार्यक्षमता म्हणजे काय? तर एका उदाहरणा थ्रू आपण हे समजून घेऊया. जर एक मुलगा आहे प्रशांत, आणि त्याचं गाड्यांचं सर्व्हिसिंग करायचं दुकान आहे, गाडी सर्व्हिसिंगसाठी त्याच्याकडे 60 गाड्या त्याला मिळाल्या आणि त्याच्याकडे 10 दिवस आहेत, 10 दिवस पूर्ण गाड्या त्याला 60 गाड्या सर्व्हिसिंग करायच्या आहे. सो याला आपण म्हणूया पूर्ण काम, त्याचं जे त्याला काम करायचं आहे ते आहे 60. ओके, सो परंतु त्याला 10 दिवसात ते पूर्ण करायचं आहे, किंवा तो 10 दिवसात 60 गाड्या पूर्ण करतो. सो आपण एका दिवसाला प्रशांत किती गाड्या सर्व्हिसिंग करेल, तर 60 ÷ 10 = 6, म्हणजे एका दिवसाला तो 6 गाड्या सर्व्हिसिंग करेल, किंवा ते 6 त्याचं झालं एका दिवसाचं काम. सो या एका दिवसाच्या कामालाच आपण म्हणतो कार्यक्षमता. कार्यक्षमता ही झाली प्रशांतची कार्यक्षमता. आता जर दुसरा एखादा मनुष्य आहे, जसं त्याचं नाव आहे संतोष, आणि संतोष जर ह्या 60 गाड्या 6 दिवसात पूर्ण करत असेल, 6 दिवसात त्यांची सर्व्हिसिंग करत असेल, तर संतोषची कार्यक्षमता झाली 10. सो 10 ही झाली संतोषची कार्यक्षमता. आता इथे बघितली तुम्ही, तर कार्यक्षमता संतोषची जास्त आहे प्रशांतपेक्षा, म्हणून ऑब्व्हियसली त्याला जो पैसे मिळणार आहे ते पण जास्त मिळणार आहे. सो कार्यक्षमता ही खूप महत्त्वाची संकल्पना आहे वेळ आणि काम या टॉपिक मधली. सो कार्यक्षमता म्हणजेच, कार्यक्षमताचा फॉर्म्युला आपण लिहू शकतो, कार्यक्षमताचं सूत्र, कार्यक्षमता बरोबर एकूण काम भागिले एकूण दिवस, किती दिवसात ते काम पूर्ण करताय, एकूण दिवस, किंवा त्याला आपण एका दिवसाचं काम असंही म्हणू शकतो, एका दिवसाचे काम. सो कार्यक्षमता म्हणजेच एका दिवसाचे काम. आता आपण या लसावी आणि कार्यक्षमता या दोन संकल्पनांच्या आधारे सगळे काम आणि वेळेचे प्रश्न सोडवू शकतो. कोणतीही एक्झाम असो, PSI असो, STI असो, त्यात या दोन संकल्पना वापरून तुम्ही कोणत्याही प्रकारचं उदाहरण अतिशय सोप्या पद्धतीने काही सेकंदातच सोडवू शकता. तर आपण पहिलं उदाहरण बघूया. अ एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास बला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, हा आपला प्रश्न आहे. म्हणजे अला मी पहिला अ ही व्यक्ती लिहितो आणि त्यानंतर ब ही व्यक्ती लिहितो. अला 20 दिवस लागताय एक काम पूर्ण करायला आणि बला 30 दिवस लागताय एक काम पूर्ण करायला. आता ह्या यांचं दोघांचंही पूर्ण काम, काम काहीही असो, गाडी सर्व्हिसिंग असो किंवा शेतातील दुसरं काही काम असो किंवा बिल्डिंगचे काम असो, तर इथे आपण फक्त काम हा शब्द वापरणार आहोत. सो पूर्ण जे काम आहे ते नेहमी लसावी असतं ह्या 2 दिवसांचा, नेहमी आपल्याला लसावी घ्यायचा आहे. म्हणजे 20 आणि 30 जर आपण लसावी घेतला तर ते आपण पूर्ण काम म्हणू शकतो. सर आता इथे आपण लसावी घेतला तर 20 आणि 30 लसावी काय येईल? सो यातील मोठी संख्या आहे 30, म्हणून आपण 30 अशीच्या अशी लिहिली. 30 ला 20 ने भाग जात नाही आहे पूर्ण, म्हणून आपण 30 पाडा पुढे कंटिन्यू केला. 30 × 60, परंतु 60 ही अशी संख्या आहे की जिला 20 आणि 30 या दोन्ही संख्यांनी भाग जातोय, म्हणून दोघांचा लसावी झाला 60. 60 हा जो लसावी आहे, लसावी हा आहे पूर्ण काम. ओके, आता आपल्याला पूर्ण काम माहिती आणि एकूण दिवस माहिती आहे, तर आपण एका दिवसाचं अचं काम काढू शकतो, म्हणजेच त्याला आपण अची कार्यक्षमता म्हणतो. सो अची कार्यक्षमता आपण कशी काढणार? तर पूर्ण काम भागिले एकूण दिवस. सो अची कार्यक्षमता झाली 60 ला 20 ने भागितल्यावर आपल्याला मिळेल 3. ओके, 3 ही झाली अची कार्यक्षमता. आणि बची कार्यक्षमता किती झाली? तर 60 ला 30 ने भागितल्यावर आपल्याला जी मिळेल ती झाली बची कार्यक्षमता, ती झाली 2. म्हणजे एका दिवसात अ 3 काम करतो आणि ब 2 काम करतो,
जर दोघेही मिळून जर काम करत असतील तर एका दिवसात ते किती काम करतील, तर ते 5 काम करतील बरोबर, 5 गाड्या सर्व्हिसिंग करतील किंवा दुसरे काही काम असेल ते करतील, 5 काम करतील. आता आपण आपल्याला माहिती आहे की पूर्ण काम जे आहे आपलं ते आहे 60 आणि दोघे मिळून जर काम करत असतील तर त्यांची कार्यक्षमता असते 5. सो एकूण दिवस जर दोघे मिळून काम करत असतील तर एकूण दिवस किती लागतील त्यांना, एकूण दिवस बरोबर पूर्ण काम भागिले एका दिवसाचे काम. आता दोघे मिळून काम करताय म्हणजे एका दिवसाचं काम किती आहे, 5. तर मी इथे लिहू शकतो 60/5. सो याचं उत्तर आपल्याला मिळेल 12 दिवस. 12 दिवस. सर दोघे मिळून किती दिवसात काम करतील, अ आणि ब, तर 12 दिवसात मिळून ते काम पूर्ण करतील. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. अ ब आणि क एक काम अनुक्रमे 10, 12 आणि 15 दिवसात पूर्ण करतात, तेच काम तिघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील. मागच्या सारखेच उदाहरण आहे हे. तर आपल्याला अ ब आणि क या 3 व्यक्ती आहे, ते काम पूर्ण करतात 10, 12 आणि 15 दिवसात. सगळ्यात पहिले आपल्याला त्यांचा लसावी काढायचा आहे. लसावी कसा काढणार, आपण मोठी संख्या सिलेक्ट करणार 15, 15 भाग जात नाही आहे, 15 × 30, 30 भाग जात नाही 10 आणि 12 ने, 15 × 3 = 45 आणि 15 × 4 = 60. परंतु 60 ही अशी संख्या आहे की जिला 10 आणि 12 ने भाग जातोय, म्हणजे आपला लसावी झाला 60. सो या तिघांचं पूर्ण काम जे आहे ते झाले 60. आता आपण तिघांची कार्यक्षमता काढूया. सो का अची कार्यक्षमता काय असेल, ती असेल 60/10 म्हणजे 6. ब ची कार्यक्षमता काय असेल, 60/12 म्हणजेच 5. आणि क ची कार्यक्षमता काय असेल, 60/15 म्हणजेच ती झाली 4. आता एका दिवसात अ काम करतो 6, ब काम करतो 5 आणि क काम करतो 4. जर तिघेही मिळून काम करत असतील तर तिघांचे एका दिवसात किती काम करतील, तर 6 + 5 + 4 बरोबर 6 आणि 5 = 11 + 4 = 15. सो 15 एका दिवसाची कार्यक्षमता झाली तिघांची. ओके, तर आपल्याला माहिती आहे की पूर्ण काम जे आहे ते आहेत. सो आपल्याला तिघे मिळून जर काम करत असतील तर किती दिवस लागतील, दिवस बरोबर 60 हे पूर्ण काम झालं आणि एका दिवसाचं काम तिघांचं आहे 15. सो 15 × 60 म्हणजेच 4 दिवस तिघांना काम करायला लागतील. सो अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया, तिसरा प्रश्न. अ आणि ब एक काम 6 दिवसात पूर्ण करतात, अला ते काम करायला 10 दिवस लागतात, तर ब एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आता इथे आपल्याला अ आणि ब, अ + ब या दोघांची कार्यक्षमता दिली, या दोघांचे किती दिवसात काम पूर्ण करतात, तर 6 दिवसात. आणि अ एकटा किती दिवसात काम पूर्ण करतो, तर 10 दिवसात काम पूर्ण करतो बरोबर. आता पहिलं, सगळ्यात पहिले आपल्याला यांचा लसावी काढायचा आहे. सो लसावी जर तुम्ही काढायला गेले तर 10 × 1 = 10, 10 ला 6 ने भाग जात नाही, 10 × 2 = 20, 10 × 3 = 30, पण 30 ही अशी संख्या आहे की जिला 6 ने भाग जातो, म्हणजे या दोघांचा लसावी झाला 30. आता अ + ब या दोघांची जी कार्यक्षमता असेल ती असेल 30/6 म्हणजेच 5. आणि अ ची एकट्याची कार्यक्षमता असेल 30/10 = 3 म्हणजेच 5 ही झाली अ + ब ची कार्यक्षमता, अ + ब ची कार्यक्षमता. आणि 3 जी झाली ती झाली अ ची कार्यक्षमता. तर आता आपण याच्यावरून ब ची एकट्याची कार्यक्षमता काढू शकतो किंवा एका दिवसाचं काम काढू शकतो. ते कसं काढणार आपण, तर या दोन्हींच्या दोघींमधून जर अ ची कार्यक्षमता वजा केली आपण तर आपल्याला मिळणारी जी कार्यक्षमता आहे 2, ती असेल ब ची कार्यक्षमता बरोबर. आता आपल्याला ब ची कार्यक्षमता माहिती आहे, आपल्याला एकूण काम माहिती आहे, एकूण काम आहे आपलं 30. सो आपण इझिली एकूण दिवस बला किती दिवस लागतील, बला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागतील, तर 30/ब ची कार्यक्षमता 2 म्हणजेच 15 दिवस बला लागतील. सो हे झालं त्याचं. धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही myname is 21714@gmail.com या मेल आय डीवर पाठवू शकता. आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.